بس. बरं चालणं झालं नाही दादा. होय रोज असंच चालायचं काय ना, मोकळ्या दिसायची सवयच नाही, घरी बसून करायचं काय इतकंच कळत नाही. तरी सकाळी सगळे हिसाबाचे कागद काढून बसलो, हिसाब मांडला, बाहेरचं सगळं सामान कपाटात नीट लावून ठेवलं, कपडे धुतले, वाळत टाक सगळं निवांत केलं, तरी येळ जाता जाईना. कामाची सवय असलेल्या माणसाचं लय अवघड असते. खरंय दादा, माझं बी येळ जात नाही. ते ओमक्याच्या भाषेत सांगायचं ना तर दादा लय बोर झालो. दादा ओमके आज लय खुश होत, तू तर जशी बोलला ना मला लय बरं वाट. रे दादा एक विचारू. चर की मी मगाशी उबाई भला मदत करायला जात होतो तेव्हा तू नाही का म्हणला. कसाय पशा, ह्यो निसर्गाचा नियम आहे. बापानं पोराला हाताला धरून चालायला शिकवायचं असत, सतत त्याचा हात धरून ठेवला तर पोराला चालण्याचा आत्मविश्वास येणार कधी. त्यामुळं येळीच त्याचा हात सोडता बी आला पाहिजे बापाला. मी माझ्या भावाना मी हाय ह्यो विश्वास दिला, पण आता वैभ्याला एकट्यानं चालून बघायचं, त्याला त्याच्या पायावर उभं राहून देण्याची संधी देणं हे बी माझंच कर्तव्य आहे ना. त्यालाच काय, उद्या तुला आणि ओमक्याला वाटलं तर तुम्हाला बी मी संधी देणारच. पाण्यात पडले बी घर पोहता येत नाही बाबा. खरंय दादा, खर केवढा मोठा विचार करतोयस, मला वाटलं तू रागाच्या भरात वैभ्याला बोलून गेला. तशी चूकच आहे वैभ्याची, त्यानं लय मोठी गोष्ट माझ्यापासून लपली. सर्जरावानं त्याला लायसन्स साठी मदत केली आहे ही गोष्ट मला त्यानं सांगितली नाही, चुकलंच त्याच. पण हे चार्जेस ही त्याची शिक्षा नाही आहे, ही खरंच संधी आहे त्याच्यासाठी. मला खात्री आहे या 4 दिवसात वैभ्या दुकान नीट सांभाळून दाखवेल. दादा त्याला नाही जमलं तर मग तो त्यातनं शिकल. बघ पशा, अंधारातच उजेडाचं महत्व कळतंय, भूक लागली की अन्नाची किंमत कळते. तसच 4 दिवस दुकान चालवलं ना त्याला तुम्हा दोघा भावांची आठवण येईल, त्यांची किंमत कळेल. यात तो जिंकला काय आणि हरला काय, यात तो शिकल एवढं नक्की. काही बी झालं तरी आपण हवतच की आपण आपल्या भावाला एकटा थोडं सोडणार आहे. होय दादा. द्या, तुमचं 220 झाले ताई. मावशी घ्या, हे तुमचे साबू पावडर आणि मिरची पावडर, हे तुमचं सामान मावशी, आणि हे तुझं साबुदाण. ताई पैसे द्या. वैभव आज रेकॉर्ड झाला ना ऑर्डरचा, इतक्या वर्षात कधीच एका दिवसात एवढ्या ऑर्डर्स मिळाल्या नसतील. वय बरोबर आहे, पण हे बघ एवढ्या याद आहेत, यातल्या मालाची उद्या डिलिव्हरी करावी लागणार आहे. नमस्ते ताई. नमस्ते दादा. नमस्कार काका. हा बघा बबन्या, आपल्या दुकानात कामाला मुलगा होता ना, आपल्याच गावचा आहे. थँक्यू काका. चला येतो. या या. किती शिकलायस रे तू? हायस्कूलला गेलो होतो. सामानाची यादी करता येते का? हो. आणि वजन करून पॅकिंग करता येतं? हो. टेम्पो चालवता येतो का? काय येतो की. बर मग उद्या वजन ते समजा. जाऊ दे, मला एक सांग, याआधी दुसरीकडे कुठं काम केलंयस का? केलंय ना दादा, वरच्या आईच्या दुकानात. बर, पण तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आम्हाला फक्त 4 दिवसांसाठी एक माणूस. पण पगार महिन्याभराचा मिळेल. मी अगं किती मिळेल ते उद्या सांगते, आधी तुझं काम बघू दे मला. चालतंय की. मग आजपासूनच सुरुवात कर, सकाळी लवकर ये घरी आणि टेम्पो घेऊन जा. टेम्पो? वैभव आज लवकर घरी ये, आज सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय ते घरी आल्यावरच सांगते. हे घे वैभव, लवकर ये घरी आणि बघ ना नीट काम कर रे. हो ताई.
काय बघतोय? काय नाही दादा, तुम्हाला मला काय काम सांगायचं सांगा. तुम्हाला एक काम करायला लागणार नाही, सगळं माझ्यावर सोडून दिलं ना तरी चालेल. हा काय गल्ला आहे का आपला? गल्ला आहे का इथं? त्या खुर्चीला हात नाही लावायचा. काम नसल ना त्या कोपऱ्यात बसायचं, या फरशीवर बसायचं. काय पण या खुर्चीवर नाही बसायचं, आम्ही बी नाही बसत. ती आमच्या दादाची खुर्ची आहे. वय हे दादा का तुमचे? ए वडील आहेत ते आमचे, दादा घरी ये. हा टेम्पो का तुमचा? हे बघे तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो, याला ताट्या म्हणायचं, टेम्पो नाही. काय म्हणायचं? तात्या. वय तात्या. हा परिणी लात नाही लावायचं, ठेव खाली. उगाच माझ्या कामात लुडबुड नाही करायचं. हा बोला काय देऊ? चाय पावडर द्या दादा. तुम्हाला ताई? मला 1 किलो साखर द्या. देतो. ए काय करतोय? काय नाही दादा. हो माग चल. हे घ्या ताई, तुमचं आणि तुमचं. वहिनी वहिनी. क्या काय लवकर येता म्हणला तर उशीर केलात. अगं ते लायब्ररीच्या पुस्तकाची झेरॉक्स काढायची होती, पण ते काम अर्धवटच राहिलं. तो मित्र पुस्तक घेऊन गेला ना म्हणून उशीर झाला. वहिनी दादा आणि पशा कुठे आहेत? मी नाही विचारलं त्यांना. वहिनी अगं दादा हळूहळू बोलायला लागेल माझ्याशी, तू माफ कर ना त्याला. तू माझ्यासाठी का बोला धरलाय त्याच्याशी? भाऊजी काही गोष्टी मला नाही चालणार म्हणजे नाही चालणार. तुम्ही आणि तुमचे दादा उद्या चिडाले एक व्हाल, पर माझ्या पोरांशी कोणी चुकीचं वागलं तर त्यांना त्यांची चूक कळलीच पाहिजे. वहिनी वहिनी मी आईच्या खोलीत अभ्यासाला बसतोय. वहिनी मला थोडं पाणी द्या आणि थोडा चहा पण द्या. वहिनी म्हणजे चहा घेऊन ये. घे करून ठेवलाच होता. वहिनी तुम्हाला दोघींना एक गुड न्यूज द्यायची. काय? आज दुकानात खूप गर्दी होती, सामानाचा खूप खप झाला. इतक्या वर्षात जेवढ्या ऑर्डर झाल्या नसतील ना तेवढ्या ऑर्डर जात आल्या. चांगलं भारी. आज भाऊजींची दगदग झाली असेल, लय दमली असते, भूक भूक करतच घरी येते. आम्ही स्वयंपाक करायला घेऊ का? हो आज गवारची भाजी करा, चपातीचा गुळ घालून लाडू करा. आणि अंजली तू खीर कर, मी आईस्क्रीम ऑर्डर करते. अगं तू तर बटाट्याची भाजी करायला सांगितली होती, त्याची समधी तयारी झाली. आणि मध्येच खीर आणि आईस्क्रीम का? वहिनी आज पहिल्याच दिवशी वैभवने एकट्याने दुकान सांभाळलंय, मग त्याचं सेलिब्रेशन व्हायला नको का? नाही ते व्हायलाच पाहिजे, पर त्यासाठी 3-3 गोडाचे पदार्थ. वहिनी सध्या घरचं सगळं मी बघते आणि प्रत्येकाला खुश ठेवणं हे माझं काम. वैभवला दादांना आणि मला खीर आवडते, प्रशांतला लाडू आवडतात आणि इतरांना आईस्क्रीम. वहिनी मी प्रत्येकाचा विचार करते, तुमच्यासारखी पार्शालिटी नाही करत. तू ताईडीला असं काय बोलती? काय चुकीचं बोलतीये ती? पैसा उधळायचा नसतो, जपून वापरायचा असतो. आणि एकच दिवशी 3-3 गोडाचे पदार्थ केले काय मजा राहणार आहे? त्यापेक्षा एकच पदार्थ करू. वैभवने एकट्याने हे सगळं केलं म्हणून जळतीयस का तू? वहिनी काटकसर करत होत्या, कारण एवढ्या वर्षात दादांनी एका दिवसात एवढी कमाई कधी केलीच नसेल. अवनी तू गप्पा बस. अंजल अवनी काय बडबड लावलीस? हा काय चाललंय? वैभव मी जो प्लॅन केलाय ना त्या प्लॅन वर या दोघी सुद्धा पाणी फिरवत आहेत. सरळ बोलतात गोडाचे 3 पदार्थ नाही करायचे म्हणून. मग काय चुकीचं बोलतायत त्या? कशाला पाहिजेत 3-3 गोड पदार्थ? ते ठरवण्याचा अधिकार दादांनी मला दिलाय, मग त्यात कुणी मध्ये पडायचा प्रश्नच येत नाही ना. अवनी तू जरा गप्प बस. काय झालं? काय वाद चाललाय? दादा 4 दिवस घरातले सगळे निर्णय तू घ्यायचे असं म्हणाला होतात ना तुम्ही. होय मग. नाही काही नाही दादा,
वहिनी फक्त हिला समजवत होते की अवनी बोलल तसंच वागावं लागल. यावर वाद नको. हे बघा मालक, आपल्या ताई साहेबांच्या दुकानासमोरच्या गर्दीचे फोटो. शेवटी बापाला काय पाहिजे असतो? आपल्या लेकीची भरभराट, तिचा सुखी संसार, आणि हे समजा आम्ही आमच्या आवडीसाठी करतोय. एक ना एक दिवस तिला बापाचं काळीच कळल. आणि समजा सांगितलं ना की माल त्या मोऱ्यांच्या दुकानातनं घ्यायचा म्हणून, दोन तीन दिवसानंतर पार्टीची मीटिंग बी आहे, तिथं 50-60 लोकांचं जेवण लागल. त्या कॅटररला बी सांगा सामान मोऱ्यांकडनं घ्या म्हणून. वय मालक, आणि मालक, आपल्या ताई साहेबांच्या दुकानात एक मुलगा बी कामाला ठेवलाय, आपल्याकडनंच गेलाय तो त्यांच्या दुकानात. त्या पशाऐवजी आता तो समद काम करेल. हे बरं झालं, म्हणजे त्या वैभवला आता कोणाची गरज लागणार नाही. आणि आमच्या आवनी दुकान चालवतात म्हणल्यावर दुकान चालाय नाही पळाया पाहिजे. त्या सूर्या मोऱ्यानं आयुष्यभर कमावलं नसेल ना, एवढं ह्या वेळेला मिळालं पाहिजे. वय मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. एकदा का त्यांच्या दुकानाची भरभराट झाली ना, मग आम्ही त्यांना भेटायला जाऊ. आणि जेव्हा अग्निनं कळल हे समज त्यांच्या डॅडीने केलंय, तेव्हा त्यांना लई बरं वाटेल. ओमक्यावर हात उगारल्यापासून रागवली, बोलतच नाही. तर झाली चूक माझ्या हातनं, इतकं का रागवायचं? काय करावं काही कळत नाही. खोकला आलाय तरी कोणी पाणी बी देत नाही. अगं बोलत का नाही तू माझ्याशी? तू बोलली नाहीस तर झोप नाही लागत मला. आता तर ओमक्याशी बी बोलतोय की मी, समजा ठीक चाललंय मग. माझ्याशी बोलायचं नाही असं ठरलंय का तुझं? आयुष्यात पहिल्यांदा असं होतंय. लक्षात येतंय माझ्या, कंटाळा आलाय तुला. पण मी तरी इथं काय करतोय? मी जातो बाहेर, माझी लायकीच नाही. गप्प बसा, उगस काहीतरी भलत असेल तर बोलू नका स्वतःला. बोललीस बाबा शेवटी. नाही, ओमक्याच्या बाबतीत जरा घाईत झाली माझी मान्य. निस्त त्यांच्या बाबतीतच नाही, वैभव भाऊजींना एकट्याला दुकान चालवायला दिलं आणि अवनीला स्वयंपाकघर सांभाळायला. दुकान तर चांगलं चालवतोय वैभ्या. तुम्ही मुलांना संधी दिलीत, त्यांच्यावर विश्वास दाखवलात, मला आनंदच आहे. पर मुलं चुकत असतील तर त्यांची बाजू घेणं पटत नाही मला. म्हणजे अवनीला नको म्हणून खोलीतले आपले समदे कपडे बाहेर काढायला सांगितलेत. तिच्या एका बोलण्यावर कुणाचं काय बी ऐकून न घेता ओंकार भाऊजींवर हात उचलला. आज ती 3-3 गोडाचे पदार्थ करायला सांगत होते, त्याला बी तुम्ही तयार झालात. अव योग्य आहे का हे? तुम्हाला पटतंय आणि खरंच परवडण्यासारखं आहे हे? तुम्ही त्याला बी परवानगी दिली. मला माहिती आहे का ती
माहेरी लाडात वाढली, तिला इथं त्रास होऊ नये हीच तुमची इच्छा आहे. पर अशानं एक दिस जर ती मनमानी करायला लागली तर मग तिला दोष देऊ नका. तू म्हणते ते बी खरंच आहे. वैभव भाऊजीने दुकान चालवायला घेतलं आणि गिराईक तिपटीनं वाढली, याच नवल नाही वाटत तुम्हाला? वाटत की खूप नवल वाटत, पण आनंद बी होतोय. वैभव दुकान चांगलं चालवतोय. बहुतेक अवनी बरोबर बोलते, तिथे दुकानात आमची गरजच नाही. अरे चहा दे की वहिनी. अगं चहा दे ना वहिनी, चहा. धड काय चाललंय तुझं? बाहेर समधी चहासाठी खोळंबल्यात आणि तुझा अजून चहाच बनून नाही झाला. अगं काल गोड बनवताना वरती तेवढी समधी साखर घातली, आता साठवणीच्या खोलीतून काढावी लागेल. एवढं साठी थांबली वय, मग मला सांगायचं ना, मी घेऊन आले असते. अगं खोलीच्या साव्या आवनीकडे आणि ती अजून झोपली, आता काय करू कळत नाही. मी गेले होते एक दोनदा, हाक बी मारली, पत्ती काही उठली नाही. थांब मी बघते. अवनी, अवनी, अवनी उठ. अंजली कशाला उठवतेस? झोपू दे ना. साठवणीच्या खोलीच्या चहा दे पटकन. कशाला? समजे चहासाठी थांबल्यात. मग दे ना बनवून. अगं साखर संपली, साठवणीच्या खोलीतून काढून द्यावी लागेल. उठ की अवनी. देते. मी घेते, तू तुझं आवरून घे, चावी दे इकडे. मी नाही चावी कोणाला देणार. यापुढे काही हवं असेल तर माझ्याकडे मागायचं, मी देत नाही. तू कवा देणार? तुझ्यामुळं समजायला थांबावं लागेल. मग थांबू दे. अंजली, हे घर आता माझी जबाबदारी आहे. तू एक काम कर, किचन मध्ये जा आणि माझी वाट बघ, तोपर्यंत मी साखर घेऊन येते. जा आता. अरे दे की चहा. सरे ए पशा, जाऊन सांग की दाजी अवनी साठवणीच्या खोलीतून साखर काढून देईल, त्यानंतर होईल चहा. लवकर काढायची साखर. अवनी अजून झोपली होती म्हणून उशीर झाला. मग तू चहा विकून घ्यायची ना साखर? तुझ्या हाताला काय मेहंदी लावली आहे का? चहा अवनीकडे आहेत आणि ती तिची जबाबदारी. जातो दुकानात, लई काम आहे. मला नको चहा. दादा, हर दुकानाचा धंदा काल लई चांगला झाला, म्हणजे अचानक झुंबडच उडाली, लई गर्दी झाली. आता ती गर्दी अचानक एवढी कशी झाली ते नाही कळलं मला. चांगलं आहे की वय, त्यामुळं डिलिव्हरी पण द्यायला जायचंय आज. मी येतो दादा. वैभ्या, तुझी गाडी एकदम चकाचक पुसून ठेवली. बर, ऐक की वैभ्या, तुझी इच्छा असेल तर मी तात्याला घेऊन येऊ का डिलिव्हरी द्यायला? काही गरज नाही प्रशांत, ही अशी फालतू कामं करायला आम्ही एक मुलगा ठेवलाय. तो सामानाची डिलिव्हरी पण देईल आणि दुकानातला पण काम करेल. आणि वेळ पडली ना तर घरचं सुद्धा काम करेल तो. तुझ्यासारखी दोन माणसं जे काम करतात ना, ते काम तो एकटा करतो. बबन नाव आहे त्याचं. अवनी. नमस्ते मालक. नमस्ते मालकीन बाई. अहो अहो, काय करते तुम्ही? काय रे, काय झालं? अहो मी इथं असताना तुम्ही कशाला वजन उचलताय? मी उचलतो ना, कुठे ठेवायचं सांगा. स्वयंपाक घरात आलोच. बबनताम, मी बाहेरच्या माणसांना घरची कामं नाही सांगत. अहो मालक, दुकान उघडायला अजून येईल ना, तोपर्यंत इथली कामं उरकतो. हे आपल्याला काय कामाची लाज नाही बरं का? घर दार सगळं साफ करून देतो. हा बघण्या, तू थांब,
घरची कामं करायला आमच्याकडे माणसं आहेत. अंजली हा डबा घे, बहिणींना दे आणि चहाचं काय ते बघ. घे आता. बघण्या तुझ्या सरांचं काही काम असेल तर कर, नाहीतर तो टेम्पो धुवून टाक. चालतंय की. दादा कामाला माणसाची गरज होती आणि तुम्हा कोणाची मदत बी नव्हती घेता येणार. नाईलाजानं मला त्याला ठेवावं लागलं. काय हरकत नाही, दुकान चांगलं चाललंय ना, घे कोणाची बी मदत. दादा वैभव जर जिंकला म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याने 4 दिवस नीट दुकान सांभाळलं तर त्याला कायमचं दुकान चालवता येईल ना. अगं काही काय विचारतेस. आज जा. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.